नमस्कार, देवेंद्र सरकारची जन्मचाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहे कवठे महाकाळ या नगरपंचायतीमध्ये. मार्च 2016 कवठे महाकाळ नवीन नगरपंचायत अस्तित्वात आली. यापूर्वी ही ग्रामपंचायत होती. कवठे महाकाळची दुसरी विशेष ओळख म्हणजे महाकालीचं खूप मोठं मंदिर आहे आणि याच नावावरून याच विशेष ओळखीमुळं कवठे महाकाळ असं या गावाचं नाव झालं आणि त्याचबरोबर कवठे बाजार असं सुद्धा गावाची ओळख होती, कारण जनावरांचा खूप मोठा बाजार पूर्वीपासून या गावात भरतो, आजही भरतो. आणि राजकीय पार्श्वभूमी सांगायची म्हणली तर हे नेत्यांचं गाव म्हणून खऱ्या अर्थानं म्हटलं तर चुकीचं ठरू नये, कारण माजी केंद्रीय मंत्री विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जन्मभूमी याच कवठे महाकाळ तालुक्यात येते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील सध्या विद्यमान आमदार या मतदारसंघाच्या आहेत आणि त्याचबरोबर माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे असतील, अजित घोरपडे असतील, या सर्वांनी या तालुक्याचं प्रतिनिधित्व पूर्वी केलं आहे. थोडक्यात अनेक मोठे नेत्यांचं हे गाव ओळखलं जातं, अर्थात जेवढे मोठे नेते तेवढेच त्यांचे गट. सध्या गेल्या 5 वर्षापासून यांची या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता घोरपडे गटाची होती. आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की महाराष्ट्राचं राजकारण एकीकडे आणि कवठे महाकाळचं राजकारण एकीकडे, कारण गटातटाच्या राजकारणामध्ये एवढं गाव गुरफुटून गेलं की कोण कोणत्या गटात आहे आणि कोण प्रत्येक निवडणुकीमध्ये गटातटाच्या राजकारणामध्ये प्रत्येक दुसरा गट तिसऱ्या गटासोबत युती करतो अशी इथली सगळी राजकीय परिस्थिती आहे. सुरुवात करतोय सरपंच सुनील माळी यांच्यापासून. घोरपडे गटाचे 5 वर्ष ग्रामपंचायतीची सत्ता तुमच्या तिघांच्या गटात होती. नेमकं आम्हाला ह्या गटातटाचं काही पडलेलं नाही आहे, पण खऱ्या अर्थानं विकासाचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. आम्ही गावात फिरून आलो, विशेषतः उपनगर असतील, विद्यानगर, विकासनगर, DND पाटील नगर, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सांडपाण्याच्या व्यवस्थेपासून रस्त्यांच्या खड्ड्यांचे प्रश्न. या ठिकाणी माजी मंत्री आदित्य घोरपडे सरकार ज्यांना संजय काका यांच्यामार्फत या ठिकाणी ग्रामपंचायत सत्ता आली, 3 वर्षाचा कालावधी आम्हाला मिळाला, कालावधी हा कमी मिळाला. त्याचबरोबर कौटुंबिक शहरातील सांडपाण्याचा प्रश्न हा निधीमुळे या कौटुंबिक शहरातील बरीच कामे अपुरी राहिली आहेत, पण आम्हाला जो 3 वर्षाचा कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये आम्ही कौटुंबिकामध्ये शहरातील बरीचशी कामं आम्ही हाती घेतली होती. त्या ठिकाणी कौटुंबिक शहरातील अंतर्गत पाईपलाईन असेल, भारत निर्माणची योजना असेल, त्याचबरोबर भाजीकट्टे 25 लाखाचे भाजीकट्टे बांधले, त्याचबरोबर कौटुंबिक शहरामध्ये घनकचरा उचलण्यासाठी आम्ही घंटागाडी चालू केलेली आहेत. शहरामध्ये जो कचरा पडत होता तो कचरा शहराच्या बाहेर चालला. अनेक स्थानिक विकास कामांचे दावे करतात विद्यमान सरपंच घोरपडे गटाचे. पाठीमागच्या निवडणुकीत घोरपडे गट, सगरे गट या सगळ्या पक्षांची युती होती. आता काय नेमकी परिस्थिती ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, पण आर आर पाटील गट सुद्धा इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे, प्रबळ आहे आर आर पाटील गट. त्या गटाचे कोठावळे आता सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. आर आर पाटील गटाचं तुम्ही इथं नेतृत्व करता, काय परिस्थिती आहे विद्यमान शहरात? शहरात आमच्या विरोधात ग्रामपंचायत होती, पण आर आर पाटला यांनी तालुक्यामध्ये भरपूर कामं केलेली आहेत. तालुक्यात मुख्य म्हणजे नगरपंचायतीला पाणी, गटार आणि रस्ते ही 3 मूलभूत सुविधा अगोदर पाहिजेल होत्या. गावाला जोडणारे सर्व रस्ते, एक धुरेवाडी सोडला तर आता जिल्हा परिषदकडून 25 लाख रुपये घेतलेले आहेत, बाकी सगळे रोड आर आर पाटील यांनी जोडून दिलेले आहेत. तालुक्यात म्हटलं तर 150 कोटीच्या वर त्यांनी या तालुक्यात रस्ते दिलेले आहेत. पाण्यासाठी 11 बंधारे कवठे महाकाळ अग्रणीवर आमदार म्हणून मंत्री म्हणून त्यांनी प्रयत्न केले, पण ही ग्रामपंचायत सक्षम ठरली होती का? त्यांनी दृष्टीनं पेठेतील मुख्य बाजारपेठेतील रोड, गल्लीबोळातील रोड आता अजूनही चालू आहेत, विद्यानगरमधील रोड, रस्ते, गटारी आणि 11 समाज मंदिर, 16 समाज मंदिर. या सगळ्या मुद्द्यांवर येऊयात. सगरे गटाचे चंद्रशेखर सगरे आता आपल्यासोबत आहेत. काय नेमकी वस्तूची, तुमच्याही गटाचे काही ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते, यावेळी सुद्धा तुम्ही सामोरं जात आहेत नगरपंचायत निवडणुकीला? सगरे घोरपडे आणि संजय काका गटानं गेल्या वेळीची ग्रामपंचायत बहुमतानं जिंकली होती. त्यात घोरपडे गट असेल सगरे गट 25 लाख रुपये खर्च करून सगरे गटांच्या नेत्यांनी म्हणजे विजयांनी 25 लाखाचा निधी आणून बाजारकट्ट्याची एक चांगली सोय या शहरात निर्माण करून दिली. तसेच या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी बरंचसं असं चांगलं काम म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी या कारखान्यामार्फत उभारलं गेलं आहे आणि कवठे महाकाळची शहराची ओळख ही कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या प्रकारे ओळख झालेली आहे.
त्याचबरोबर घोरपडे गटाचे अजून एक आहेत, कुठल्या गटाचे? घोरपडेच गटाचे ना, कारण कळत नाही इथं कोण कोणत्या घोरपडे गटाचे. बरं, काय काय हे जे सगळे विकासाच्या अनेक समस्या आहेत तुमचे घोटाळे गटाळ? हा तालुका दुष्काळी म्हणून गंडा जायचा, परंतु आजीराव घोरपडे यांच्या निमित्तानं फार मोठी मैशाळ योजना या कवठेमंगा तालुक्याच्या परिसरामध्ये फिरली, त्यानंतर दुष्काळ कसला असतो तो 2 वर्ष झाले तर आम्हाला पाहायलाही मिळालं नाही. अखंड उन्हाळभर आमची जी अग्रणी नदी आहे उतुंड वाहते, त्यामुळं ह्या शहराचा विकास व्हायला चालना मिळाली, बाजारपेठाला त्यामुळं दुष्काळी तालुका सुजलाम सुकलाम झाला, पाणी आलं, पण नागरिकांच्या नळाला पाणी आलं का, त्यांच्या घरामध्ये पाणी आलं का, हे सगळे मुद्दे आपण जाणून घेऊयात. आरपीआय, बसप असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, या गटाचे सुद्धा या पक्षांचे सुद्धा सगळे प्रतिनिधी आहेत. विकासाचे अनेक दावे केले जात आहेत, सुजलाम सुफलाम झाला तालुका, पण नागरिकांच्या इथल्या घरांना पाणी आलं का, नळाला पाणी आलं का? साहेब, स्वतंत्र भारतामध्ये अजून आमच्या कवठेमंगामध्ये लोकांच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे, आणि आजपर्यंत 60 वर्षामध्ये या 2-3 गटांचीच राजकारण या कवठेमंगा तालुक्यात आहे, पण सर्वसामान्य माणसाला घरात पाणी प्यायचं सुद्धा मिळालं नाही. मग आमचा भारत स्वतंत्र कसा म्हणता येईल? त्यातलं कवठेमंगा आमचं स्वतंत्र झालेलंच नाही, कारण या गटातटाच्या राजकारणानं नियोजनामुळं आमच्या कवठेमंगामध्ये स्वातंत्र्य आलं नाही. आम्ही सरळ सांगतोय, म्हणजे तुम्ही पारतंत्र्यात असं फील करतात आहे, आणि पारतंत्र्यातनं जर निघायचं असेल, पारतंत्र्यात कोणी ठेवलं तुम्हाला? कोणी ठेवलं तुम्हाला पारतंत्र्याच्या राजकारणाला? गटातटाने आजीतराव घोरपडे गट आहे, इथं आजीतराव अण्णांचा गट आहे, इथं सरकार आपल्या आर आर पाटलांचा गट आहे, या सगळ्या गटात आहे, आणि इथल्या पक्षांचे आहे ना, यांनी पहिल्यांदा आपला पक्ष निश्चित करावा, आणि पुन्हा आम्ही ही केलं म्हणून सांगावं, ही सरळ मी त्यांना बोलतोय. नक्कीच अतिशय बोलकी प्रतिक्रिया, या सगळ्या नेत्यांनी आपला अगोदर पक्ष निश्चित करावा अशा पद्धतीची प्रतिक्रिया, पहिली थेट प्रतिक्रिया आली आहेत. घोरपडे गट असेल, सगळे गट असेल, आर आर पाटील गट असेल, या गटातटांचे सगळे नेते या ठिकाणी आलेले आहेत, महिला काही आलेल्या आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच, माजी सरपंच दावा करत होते की सुजलाम सुफलाम झाला तालुका, पाणी आता आम्ही व्यवस्था केली आहे, पण तुमच्या घरात पाणी येतं का वेळेवर? आज कवठेमंगा सभापती म्हणून मी बोलते, आज कवठेमंगा आता शहराच्या बाबतीत म्हटलं तरी आज एक दिवस आड पाणी पुरवठा होतो, हा स्वतंत्र पाणी पुरवठा योजना या कवठेमंगा शहराला व्हावी हे होण्याकरिता आज माझी स्वतंत्र पाणी पुरवठा हवे. तुम्हाला काय वाटतं, कोणते महत्त्वाचे मुद्दे? आपल्या कवठेमंगा शहरामध्ये आज पाण्याची टंचाई फार आहे, आणि जास्तीत जास्त गोरगरिबांची आज आपल्या कवठेमंगा तालुक्यामध्ये 3 गट आहेत, म्हणजे आजीतळा घोरपडे, परत गजान विजयांना आपले आबांचा गट आहे. मला ह्यांना एकच सांगायचंय की आज आपल्या कवठेमंगा शहरामध्ये हे म्हणतात की पाणी वगैरे सगळ्यांचं त्यांनी निर्वाह केला, पण यातून गोरगरिबांचा हाल अजून आहे तसंच आहे. तुम्ही कोणत्या भागात राहता? तुमच्या भागात वेळेवर पाणी येतं का? रस्ते ठीक आहेत का? मी विद्यानगर साईडला राहते, रस्ते अजून ठीक नाही आहेत आपल्या साईडला, आणि आज आपल्या 6 नंबर वार्डामधील जे झोपडपट्टे आहेत तिथं घरं व्हावी ही माझी इच्छा आहे, आणि लोकांना पाण्याची मुबलक गरज आहे ती पूर्ण व्हावी. नक्कीच पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात समस्या महिलांना या ठिकाणी जाणवत आहेत, नागरिकांचे सुद्धा आपण काही ठिकाणी प्रश्न घेणार आहोत. थोडक्यात कोणते मुद्दे महत्वाचे वाटतात? अजितराव घोरपडे सरकार व आराराबा पाटील यांनी मैशाळ योजना आणली, तालुक्यामध्ये तालुका सुजलाम सुफलाम झाला, कोट्यावधी रुपयाची द्राक्षे, ऊस, डाळिंब पिकतं या तालुक्यामध्ये, पण कवठेमंगा शहरामध्ये आता सध्या 4 वर्ष झालं पिण्यासाठी पाणी मिळत नाही, गटरीची दुरावस्था आहे, तर तालुक्यामध्ये पीक भरपूर आहे, आबांच्यामुळं घोरपड्यांच्यामुळं मैशाळ योजना पूर्ण झाली, बरोबर कारखान्यामुळं या तालुक्यातील रोजगारांचा प्रश्न मिटला, पण कवठेमंगा ग्रामपंचायत आतापर्यंत होती, त्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली नाही. आज 15 दिवस झालं एका तळ्यामधलं पाणी येते, लोक विकत घेऊन पाणी पितात, तर आज एवढा पाऊस पडून आजही पाणी प्यावं विकत घेऊन पाणी नाही, शेतीला पाणी भरपूर आहे, कवठेमंगा शहरामध्ये प्याला पाणी आणि गटरीची व्यवस्था नाही, आणि या नगर परिषदेमध्ये नंतर चांगले काम करणारे नेते मंडळीने उमेदवार निवडून द्यावेत व गावाची समस्या सोडवावी. नक्कीच अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय. गेल्या 15 दिवसांपासून कवठेमंगामध्ये विकत पाणी घ्यावं लागतं, एवढा भरभरून पाऊस पडलाय महाराष्ट्रामध्ये, तरी देखील कवठेमंगामधील
पिण्याच्या पाण्याची समस्या अजून काही मिटलेली नाहीये. आपल्यासोबत अजून काही नागरिक या ठिकाणी जोडले गेलेत, थोडक्यात मुद्दा मांडा. पिण्याच्या पाण्याचा जर विषय मिटवायचा झाला शहराचा, तर बंडगरवाडी तळ्याची स्कीम पूर्ण झाल्याशिवाय नेते मंडळीने ती बंडगरवाडी स्कीम पूर्ण करावी. कवटेमंकाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न सातत्याने या ठिकाणी चर्चेत येतोय. सगळ्या सत्ताधाऱ्यांकडे आपण पुन्हा जाणार आहोत, नागरिकांकडे सुद्धा आपण पुन्हा येणार आहोत, आणि कवठे महाकाळच्या या सगळ्या समस्यांवर सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा समजावून घेणार आहोत. संभाव्य नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, नगरसेवक पदाचे उमेदवार सुद्धा अनेक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं म्हणणं सुद्धा आपण ऐकून घेणार आहोत, आणि जनसामान्यांचे महत्त्वाचे अजून मुद्दे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त आयबीएन लोकमत. नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत. आपण आढावा घेतोय कवठे महाकाळ नगरपंचायतीचा. नव्यानं निर्माण झालेली ही नगरपंचायत, आणि जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे गटातटाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राजकारण आहे की कोण कुठल्या गटाचं आहे कळत नाही. भाजपामध्ये 2-3 गट आहेत, राष्ट्रवादीमध्ये 2-3 गट आहेत, आणि भाजपचेच खासदार असलेल्या संजय काका पाटील यांचाही या ठिकाणी एक गट आहे. त्या गटाकडनं आपण त्यांचे म्हणणं ऐकून घेऊयात. काय नेमकं गट आहे, तुम्ही संजय पाटील गट म्हणून जाणारे समोर समोर जाणार आहात की भाजपा म्हणून? असं आहे की आज जे काय इथं पक्षाची जी मंडळी आपल्या समोर उभी आहेत, खरं बोलायला कोण तयार नाही. कारण परिस्थिती अशी आहे की कोण कुणाबरोबर जाणार आहे अजून काही निश्चित नाही. त्यामुळं गेल्या काही वर्षापासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकाभिमुख जी काही कामं व्हायला पाहिजे होती ती कामं झाल्यात असा रोष जनतेस. मगाशी काही लोकांनी सांगितलं की या शहराला पाणी मिळत नाही. 95 साली भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं सरकार सत्तेवर असताना सन्माननीय अजितराव घोरपडे सरकार या मतदारसंघाचे आमदार होते, आणि त्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये महिषाचं पाणी पुरवलं गेलं. तालुक्याचे जलसिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाले पण शहरामध्ये पाणी नाही आहे. नाही नाही, सांगतो तुम्हाला, ते सांगतो ना की हे करत असताना मधल्या काळामध्ये आबा ह्या ठिकाणी आमदार होते, त्यांच्याही माध्यमातून प्रयत्न झाला, नाही असं नाही. परंतु आता जनतेला नव्या पद्धतीचं नव्या चेहऱ्याचं या दालनामध्ये लोक आली पाहिजेत अशी लोकांची धारणा आहे. दुसरी गोष्ट, कारण केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्यामुळं जवळपास या महिषाच्या प्रकल्पासाठी 2300 कोटी रुपयाची तरतूद आता नव्याने करण्यात आली. त्या सगळ्या आपण हा शहरी मुद्द्यांवर आपण येतोय. या शहरामध्ये जर आमच्या विचाराच्या हातामध्ये सत्ता जर या नागरिकांनी जर दिली. तुमच्या विचाराचं म्हणजे कोण? भाजपच्या? भाजप आणि काही सहयोगी पक्ष विचारूयात. भाजपचे लोक तरी तुम्हाला तुमचे मानतात का विचारूयात? तुम्ही यांना मानता का? तुमचं त्यांचा संजय पाटील गट आहे, तुमचा भाजप गट आहे, भाजप शिवसेना सुद्धा आहे. काय नेमकं ते भाजपमध्ये आहेत की नाही आहेत, ते कुठल्या पक्षाचे खासदार? निश्चितच आहेत, आमच्या पक्षाचे खासदार आहेत. पण त्यांचा स्वतंत्र गट आहे म्हणतात त्या इथे. ते गट असले तरी आमच्याच पक्षाचे आहेत. आणि भाजप इथं स्वतंत्र जाणार अजित घोरपडे गट? काय नेमकं पक्षात कोण कोण आहे तुमच्या, कोण पक्षात नाही? अजितराव घोरपडे सरकार पण भाजपमध्ये आहेत. खासदार संजय काका भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत. आणि आम्ही मिळून आणि कोण बरोबर आली तर या शहराच्या विकासासाठी विचार आहेत. आरपीआयचे सुद्धा नेते हे काय, मला तर काही कळत नाही काय चालू तुमच्या गावात, कोण आहे गटात? कवठेमंकाळचं कायमस्वरूपी असं गटातटाचं राजकारण आहे, आणि या गटातटाच्या राजकारणामुळे या गावाचा विकासच पूर्णपणे खंडित झालेला आहे. कारण या ठिकाणी कोणत्या जरी गटाची सत्ता आली तर या गटाचा त्या गटाचा म्हणून त्या लोकांना दाबलं जाते. माझं असं स्पष्ट मत आहे की ज्या समस्या आहेत कवठेमंकाळ शहरामध्ये, समजा पाण्याची असेल, रस्त्याची असेल, गटारीची असेल, बाजार मालाला भाव मिळेल, अशा लोकांना ज्या जी लोक जी शेतकरी या वेदना सहन करतात त्या वेदना सहन करणाऱ्या लोकांना या सत्तेमध्ये सहभाग मिळावा अशी आमची मीडियाची मागणी. आरपीआयचं म्हणणं झालं, आता शिवसेनेचं सुद्धा थोडक्यात म्हणणं ऐकू. तुम्ही शिवसेनेतच आहात ना? हो, शिवसेनेत. कारण इथं कळत नाही की तुमचा शिवसेनेचा एक वेगळा गट आहे. नाही, आमच्या इथं कोणताही गट नाही शिवसेनेमध्ये. आता फक्त या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये शिवसेना एकमेव असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये कुठलेही गट तट नाहीत. आता शिवसेना आहे का समर्थ पर्याय गटातटाच्या राजकारणाला? ज्या ज्या वेळेला या ठिकाणी निवडणुका लागतील त्या त्या वेळेला सर्व पक्षीय नेते मंडळी एक ठिकाणी येतात आणि सत्ता भोगतात, आणि सत्तेवर आल्यानंतर प्रत्येकाचे वेगवेगळे गट होतात.
आणि पुन्हा पुढली 5 वर्ष आली की पुन्हा या ठिकाणी ही सर्व मंडळी एक ठिकाणी येतात. आता अयुंबाई म्हणले की सक्षम लोक निवडून द्यावं. गेली अनेक वर्ष ते सुद्धा या ग्रामपंचायतीमध्ये काम पाहतात. ते सक्षम म्हणून नव्हते कामं घ्यायच्या आधी. म्हणून ही जी पहिली तुम्ही सक्षम नव्हतात का? अजून कोणती दिनकर पाटलांनी जो प्रश्न केला अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. दिनकर पाटील गेले अनेक वर्षापासून शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आहेत. त्या काळामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो. मी ग्रामपंचायत सदस्य असताना किती वर्षाला पक्ष बदलता? 15 वर्षापूर्वी हा विषय दिनकर पाटलांनी मी सक्षम या विषयावरती मी बोलतो. दिनकर पाटलांनी एक ही अर्ज ग्रामपंचायतीमध्ये केला नव्हता किंवा त्यांचा एक ही सदस्य ग्रामपंचायत नव्हता. आम्ही त्यांच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं ते ज्या ठिकाणी कार्यालयात बसतात त्या कार्यालयाचा नाहरकत दाखला याच हयुमचा अनुकरण दिला होता. नक्कीच नक्की त्याही मुद्द्यावर पुन्हा एकदा घोरपडे गट यांचा काय थोडक्यात? ह्या निवडणुकीमध्ये आजीराव घोरपडे साहेबांची एकमेव इच्छा आहे की ह्या शहरातला संघर्ष संपुष्टात यावा आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पावलं पडावीत ही भूमिका घेऊन सर्व काय आमचे समविचारी लोक आहेत त्यांना एकत्र घेऊन या ठिकाणी आघाडी करायचं असं त्यांच्या भूमिका आहे. आणि त्या सगळ्यांना एकत्र घेऊन पण खासदार संजय पाटील गटाला वगळून नाही असा आमचा कुणाशी रोष नाही. संजय काका जरी आले तरी संजय काका आणि घोरपडे साहेब हे भाजपमध्येच आहेत. त्या संजय काका गटाला गट वाटत असेल आम्ही गट मानत नाही. सगळे गट घोरपडे या ठिकाणी किंग मेकरची भूमिका बजावत आहे. नक्की सगळे गटाचं पण घेऊन तुमचा गट कुठल्या पक्षाशी अटॅच आहे की स्वतंत्र? आम्ही आमदार सुमनताई वहिनींशी अटॅच आहे. आमदार सुमनताई वहिनी असतील, अजितराव घोरपडे सरकार असतील, संजय काका असतील. सर्वांगीण विकास या शहराचा करायचा असेल तर सर्वांना मिळून घेऊन निवडणुकीला सामोरे बिनविरोध होईल. निवडणूक जर झालं तर बिनविरोध करण्याची तर चांगलीच इच्छा आहे. तयारी आहे का सगळ्यांची? बिनविरोधाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक पक्ष तर आता उठून बसले. ज्या आघाड्या होणार म्हटल्यानंतर लय पक्ष तयार झाले. नक्की बिनविरोध नगरपंचायत कराय पहिलीच नगरपंचायत आहे तुमची. बिनविरोध करण्याचा एक मुद्दा आला थोडक्यामध्ये. आज बिनविरोध करायला आमचीही काय हरकत नाही. पण गेले 5 वर्ष 1997 ते 2003 कवठे मंगळमध्ये पाणी पुरवठा कमी नव्हता, विकासही झालाय, महाराष्ट्रात दुसरा नंबर. थोडक्यामध्ये बिनविरोधचा एक मुद्दा आला. पहिली नगरपंचायत आहे तुमची नव्याने निर्माण. बिनविरोध असं काय नाही होणार कारण आम्ही तर काँग्रेसने आमची सगळी पूर्ण तयारी केलेली आहे. त्यांनी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी इकडे वेगळं जाणार? काँग्रेसनं आमच्या स्वबळावर लढायचं तयारी केलेली आहे आणि आम्ही काँग्रेस जे काय असले सोबळा शिवसेना सोबळावर लढणार. शिवसेना सोबळावर लढणार. भाजप सोबळावर लढणार. योग्य पर्याय भाजप सोबळावर लढणार. लढायला तयार आहे. आरपीएस सोबळावर लढणार. बसपा सोबळावर तयारी केल्या. परंतु मला सांगायचं आहे जर शहराचा विकास करायचा असेल तर सगळं गट हटवलं पाहिजेत. कारण आजपर्यंत गटांना सत्ता मिळालेली आहे. आता बसपा सारख्या लोकांना सत्ता दिली पाहिजे त्यावेळेलाच खरा होईल, नाहीतर आता काही होणार नाही. कवठे मंगळमध्ये महिलांना शौचालयाची अजून व्यवस्था नाही आहे. पाण्यासाठी 2-3 दिवसात एकदा पाणी सुटते आणि पाणीपट्टी मात्र वर्षाची घेतली जाते. 20 वर्ष इथं काम झालं म्हणतात. अतिशय दुर्दैवी व्यवस्था आहे. रस्ते नाहीत आणि मंदिर आपण जे धार्मिक स्थळ म्हणतो त्याच्या आजूबाजूला घाणीचं साम्राज्य असते. अशी दुर्दैवी व्यवस्था असल्यामुळे शिवसेनेनं इथं एल्गार पुकारला सोबळाचा आणि शिवसेना इथं सत्तेत येणार. सगळे 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 प्रश्न उपस्थित केले. या ठिकाणी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. आपण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही 42 गावची आहे आणि कवठे मंगळ शहरातून आपली पाणीपट्टी 100% भरली जाते. पण लाईट बिल हे सगळ्या गावाने भरल्याशिवाय 9 कोटी रुपये थकबाकी आहे प्रादेशिक पाणी पुरवठा. ते म्हणतात की पाण्याचा एवढा गहन प्रश्न आहे, विकत पाणी घ्यावं लागतंय आणि तुम्ही वर्षभराची पाणीपट्टी वसूल करत आहात. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी प्रादेशिक योजना आहे. परंतु 42 गावची योजना असल्या कारणाने तिथं लाईट बिल थकलं जातं. त्यामुळे बरेच दिवस वस्तुस्थिती सांगा. एवढा पाऊस पडून गेला, तुम्ही एवढा दावा करताय की सुजलाम सुफलाम झालाय तालुका आणि लोकांना पाणी विकत घ्यावं लागतं पिण्यासाठी. पाण्याचा सोर्स जवळून आहे. 50 किलोमीटर पाणी येतं आणि या ठिकाणी बनगरवाडी तलावातून जर पाण्याची नवीन स्कीम आता नगरपंचायत कालावधी जर केली तर म्हणजे पाठीमागचे पदाधिकारी थोडंसं कमी पडले नागरिकांना पाणी पुरवठा करणं. ग्रामपंचायतच्या कालावधीमध्ये भारत निर्माणची योजना होती, ती योजना पूर्ण झाली. प्रामाणिकपणे कबूल करताय तुम्ही कमी पडले कुठेतरी? नाही, पाणी कमी पडले पाणी देण्यात. जिल्हा परिषदेचा असा नियम आहे की एक योजना तुमची पाणी पुरवठ्याची पूर्ण झाल्याशिवाय दुसरी योजना तुम्ही हाती घेऊ शकत नाही. दुसरी योजना हाती घेण्याची अगोदर तांत्रिक कारण देतात सगळे. थोडक्यामध्ये एक मिनिट काही नागरिकांकडे आपण जाऊ. अनेक सुज्ञ नागरिक या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले. थोडक्यामध्ये शहरामध्ये पाण्याचा प्रश्न तर आहेच. पाण्याच्या प्रश्नाबरोबर ड्रेनेजचा प्रश्न आहे. शहराची वाढ झपाट्याने झालेली आहे. 1998 साली हे प्रादेशिक योजना जेव्हा ताब्यात घेतली पंचायतीने
त्या तेव्हाची लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या फार मोठी तफावत आहे. सत्ताधाऱ्यांच्याकडून भविष्यामध्ये एकच अपेक्षा आहे सत्तेकडून की नवीन योजना निर्माण झाल्याशिवाय पाण्याचा प्रश्न या शहराचा सुटणार नाही आणि नवीन वसाहतीमध्ये मी कवठे बंगाल शहर काँग्रेसचा अध्यक्ष आहे. या ठिकाणी आता कसं झालंय, जे राजकीय पक्ष आहेत भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा अजितराव घोरपडे सरकारचा गट असेल विजयानंदांचा गट असेल, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वेळेला हे जे गट आहेत हे गट एकत्र येतात आणि यांचे प्रत्येकाचं शिटा या ठिकाणी वाटून घेतल्या जातात आणि जे सर्वसामान्य या शहरामधले जे नागरिक आहेत त्या नागरिकांचं एवढं हाल आहे. 15-15 दिवस या ठिकाणी शहरामध्ये प्यायला पाणी नाही. एखादी जरी आमची बहिणी कवठेमंगल शहरातून तालुक्यामध्ये जर आली बाजारसाठी तर तिला जर शौचालय जायचं म्हटलं तर कुठल्या तर वड्याच्या किंवा झाडाचा आधार घ्यावा लागतो. एवढं वाईट या कवठेमंगल शहराची परिस्थिती असताना सुद्धा या ठिकाणी कवठेमंगल शहराचे जे बडे बडे नेते आहेत ते ह्या ग्रामपंचायतीची किंवा नगर परिषदेच्या टायमाला एकत्र येतात. आता परवा सोसायटीचे इलेक्शन झालं, एकमेकाच्या विरुद्ध बाकावर बसणारी जी मंडळी होती ह्या आता नगर पंचायतच्या वेळेला एकमेकाच्या हातात हात घालून मग ह्या जनते निवडून यायचं ह्या प्रयत्न झाला. आम्ही कवठेमंगल सगळ्या जनतेचं सुद्धा समर्थन दिसत आहे. गटात ही जी सगळी गटातटाची मंडळी दिसत आहेत, 5-6 गट आहेत, इथं वेगवेगळे पक्ष आहेत पण पक्षांतर्गत सुद्धा गटतट आहेत. काही नागरिकांनी थेट मुद्दे मांडले आहेत की हे गटातटाचे सगळे नेते निवडणुकीपुरता एकत्र येतात आणि सत्ता वाटून घेतात, आपण सारे भाऊभाऊ सत्ता मात्र मिळून वापरू अशा पद्धतीचं राजकीय समीकरण या कवठे महाकाळमध्ये आहे. अजून सुद्धा जनतेच्या काही आपल्याला समस्या जाणून घ्यायच्या आहेत. अनेक सुज्ञ नागरिक, काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा जोडले गेलेत, त्यांच्याशी सुद्धा आपल्याला संवाद साधायचा आहे आणि या सत्ताधाऱ्यांकडनं विरोधकांकडनं सुद्धा त्यांचे मुद्दे जाणून घ्यायचे आहेत. पण सध्या वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत फक्त IBN लोकमत. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आलो आहे कवठे महाकाळ नगरपंचायतीमध्ये. नव्यानं निर्माण झालेल्या या नगरपंचायतीमध्ये विविध समस्या आपण नागरिकांच्या जाणून घेतो आहे आणि हा कार्यक्रम चालू असताना पाठीमागं सुद्धा काही सुज्ञ नागरिक आलेले आहेत, काही अजून नागरिक आले, त्या नागरिकांकडे आता थेट मी जातो आहे. काय नेमक्या त्यांच्या समस्या आहेत आणि मुद्दे आपण जाणून घेऊयात. काय विद्यार्थी काय या शहरातलं काय काय मुख्य समस्या वाटतात या शहरामध्ये? शिक्षणाच्या बाबतीत ज्या बसेच्या सुविधा आहेत त्या विद्यार्थ्यांना कमी पडत आहेत. ह्या तालुक्यातल्या गटातटाच्या राजकारणामुळे विद्यार्थ्यांचा वोटिंग पुरता वापर केला जातो आणि पुन्हा इलेक्शन झालं की विसरून जातात विद्यार्थ्यांचा फक्त राजकीय मतांच्यासाठी वापर. थोडक्यामध्ये मुद्दे सर असे आहेत, आता जे पदाधिकारी आहेत ते सत्तेवर होते. आज सुधारणा या कवठेमंगल नगरीत झाली नाही. आघरणीतलं पर्क्युलेशन पाणी विहिरीत येते तेच उचलून लोकांना प्यायला दिले जाते काय हे? आणि प्रत्येकाला जर या कवठेमंगलाचा कायापालट व्हायचा असेल तर प्रत्येक पक्षानं आपली ताकद दाखवून एकमुखी सत्ता आल्याशिवाय या कवठेमंगलाचा कायापालट होणार नाही. आज युती करताय उद्या भरताय असं होतं. या सामान्य आता सध्या पिण्याचे पाणी अवस्था पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न मोठा आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, गटारी रस्ते शहरामध्ये वैद्यकीय राजकारण संपल्याशिवाय तालुक्यामध्ये पूर्णपणे गटारीची व्यवस्था टोटली खराब आहे. पाणी पिण्यासाठी पाणी नाही, पिण्याचं पाणी, गटारीची समस्या. सांगतो की गट तट करून हे फक्त चार नेते आहेत आणि त्यांच्यावर असणारे बगल बच्चे आहेत. या ठिकाणी शहराला या पुढे पण खाणार आहेत, आतापर्यंत पण खाल्ले. पण नागरिक म्हणून एक सांगतो मी, या ठिकाणी जोपर्यंत गटातटाचं राजकारण बंद होत नाही तोपर्यंत या शहराचा कधी विकास होणार नाही. एकूणच आपण पाहू शकतो गटातटाच्या राजकारणाविरोधामध्ये या सगळ्या जनतेचं मत येत आहे. इथली सगळी कवठे महाकाळची जनता गटातटाच्या राजकारणाला कंटाळली आहे. सगळ्या या नागरिकांच्या अशाच भावना येत आहेत. गटारींचा प्रश्न असेल, पिण्याचं पाणी इथं नागरिकांना विकत घ्यावं लागतंय अशा समस्या आहेत. थोडक्यामध्ये काय सांगाल, काय अजून समस्या आहेत? माझी तर एक समस्या अशी आहे की आज 21व्या शतकामध्ये तरुणांना या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना मी नम्रतेची विनंती करतो की या ठिकाणी नगरपंचायतमध्ये
तरुणांना उमेदवारी द्यायला हवी, तरुणांचं स्थान वाढलं पाहिजे. थोडक्यात शहराच्या दृष्टिकोनानं गेले माजी सरपंच गणेश यांनी मागचे 5 वर्ष सरपंचपदी भोगले, की आता जी ग्रामपंचायत सचिवालय उभं राहिले ते थोडक्यात मुद्दा मांडा. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या संदर्भात मला आरपीआयच्या वतीने एवढं सांगायचं आहे की हे जे सत्ताधारी पक्ष आहेत यांनी आरपीआयचा न विचार करता जर काही राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर खासदार रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आरपीआय पक्षाची काय ताकद आहे ही आम्ही या सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ. स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. नक्कीच नक्कीच आरपीआयची स्वतंत्र लढण्याची तयारी. थोडक्यामध्ये काँग्रेसचा पदाधिकारी आहे ना त्यानं बोलतोय, जो काँग्रेसमुळे 60 वर्ष तरी हे केले असते, देशाची आपले आधुनिकता जी आली काँग्रेसमुळे आली, जर ह्या गावाचं जर आधुनिकीकरण व्हायचं असेल तर काँग्रेसचा पर्याय नाही. नक्कीच सगळी काँग्रेस राष्ट्रवादी सांगतात आणि निवडून येतात पहिल्या पैशातून आली म्हणजे एकत्रित स्वार्थासाठी ग्रामपंचायतचा हा कारभार एकदम बेकार झालेला आहे. तिथून होणाऱ्या महाकाली कृपेने नगरपालिकेचा नगर परिषदेचा कारभार चांगला व्हावा एवढीच अपेक्षा. मी सांगली जिल्हा नाथपंथी दौरी समाज थोडक्यात मुद्दा मांडा. ह्या कवटे मका राजकीय लोक फक्त आपल्या सोयीसाठी आघाड्या करत आहेत, राजकारण करत आहेत, जनतेचा काही यांचं देणं घेणं नाही, जनतेचं काही देणं घेणं नाही. राजकीय स्वार्थासाठी आघाड्या केल्या जात आहेत, गटातटाचं राजकारण केलं जाते. तिकडच्या बाजूच्याही नागरिकांच्या आपण समस्या जाणून घेणार आहोत, मात्र या सगळ्या गटातटाच्या राजकारणामध्ये एक अपक्ष नगर ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते पाटील वेळी. तुमचं नाव सांगून मला सांगा की ह्या गटातटाचं राजकारण नाही, एवढ्या समस्या आहेत, 5 वर्ष काहीच कामं झाली नाहीत असं नागरिकांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. मी दिलीप पाटील, दोन वेळा ग्रामपंचायत मी अपक्ष म्हणून निवडून येतोय. ह्या गटातटाच्या राजकारणात नेत्यांचा सुळसुळटा आहे आणि त्यांच्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा सुळसुळटा इतका आहे की त्यामध्ये विकास कामे शून्य आहे. ह्या शहरामध्ये एवढं मोठं शहर वाढतंय कवटे मंकाळ, त्या शहरामध्ये आजही पाण्यासाठी एवढ्या मोठ्या समस्या आहेत. 10-10 दिवस एका प्रभागामध्ये पाणी सुटत नाही. या सगळ्या गटातटाला कंटाळ तुम्ही अपक्षच आहे. यावेळी अपक्षच राहणार, कुठल्या गटातटात राहणार नाही. एकमेव असे व्यक्ती या सगळ्या भागामध्ये मिळाले की ते अपक्ष निवडणूक लढतायत, निवडून येत आहेत या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून. अजून काही महिला आहेत, अजून काही या बाजूचे नागरिक आहेत आपल्याशी, आपल्याला त्यांच्याशी त्यांची मदत. थोडक्यामध्ये मुद्दा मांडा. थोडक्यात साधं आपल्या मैताच्या जळणाचा विचार जर केला तर दुप्पट पैसे घेतात, 2200 ते 2300 रुपये होत असताना सामान्य जनतेकडून 4500 रुपये वसूल करतात. नक्कीच. थोडक्यामध्ये काय मुद्दे मांडायचे थोडक्यामध्ये. पाटील नगर मध्ये अजून लाईटी सोयी नाही आणि तुम्हाला सांगते पाणी नाही, आम्हाला 15-15 दिवस पाणी येत नाही लोकांना. पाणी विकत घ्यावं लागतं. 20 रुपयाला गागर आम्ही पाणी विद्यानगरचं वापरतो. केवढी मोठी भीषण दाहकता आहे, वास्तवता बघू. खासदार संजय पाटील भाजपचे खासदार आहेत, या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे आमदार सुमन पाटील आहेत, अनेक मोठे मोठे नेते आहेत या संपूर्ण परिसरातले. मात्र आता महिलांनीच आपल्याला सांगितलं की त्यांना पाणी 20 रुपये प्रतिघागर या दरानं विकत घ्यावं लागतं. पिण्याच्या पाण्याची एवढी मोठी समस्या आहे आणि पाणी 5 ते 5.5 महिने देऊन पाणीपट्टी मात्र वर्षभराची आकारली जाते, ह्या सुद्धा समस्या आहेत. ग्रामपंचायत सदस्य आहे. या कौटुंबिका ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघजण संगनमतान सत्ता भोगतात. गेल्या आमच्या बॉडीमध्ये भारत निर्माणची योजना 2.5 कोटी रुपयाची आमच्या कारकिर्दीत झाली, अंतर्गत पाईपलाईनची 2 कोटी रुपयाची योजना आमच्या कारकिर्दीत झाली. सत्ताधारी आणि विरोधकांनी फक्त सत्ता भोगण्याचं राजकारण केलं. 5-5.5 महिने पाणी दिलं जातं, मात्र वर्षभराची पाणीपट्टी आकारली जाते. सांडपाण्याचे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत, रस्त्यांचे सुद्धा अनेक प्रश्न महत्वाचे आहेत. या सगळ्या प्रश्नांवर सुद्धा आपण सत्ताधाऱ्यांना विचारणार आहोत. संभाव्य सगळे उमेदवार सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचं नेमकं काय विजन आहे कवटे महाकाळविषयी हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण या ठिकाणी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी, नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमामध्ये आपण आढावा घेतोय कवटे महाकाळ नगरपंचायतीचा. नव्यानं निर्माण झालेल्या या नगरपंचायतीमध्ये अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत जनसामान्यांकडून, गटातटाच्या राजकारणाबाबत सुद्धा अनेक लोकांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत. थोडक्यामध्ये प्रतिक्रिया द्या, पुढे नागरिकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या. स्वप्न जनता आहे, पहिल्यांदा नगरपंचायत कवटे महाकाळ होते आहे, तर एक हाती सत्ता यावी आणि त्यामुळे विकास होण्याची. एक हाती सत्ता यावी. थोडक्यात एक हाती सत्ता कुणाची यावी, पण एक हाती सत्ता आहे. आजपर्यंत कोण निवडून आले त्यांनी इथून पुढे तरी येऊन काय विकास केला नाही त्यांनी आजपर्यंत कधी. कोण कोण येतो, कोण येतो, त्यांना माझ्या
जनतेला माहित आहे की आजपर्यंत नवीन सुधारणा दिली, नवीन पाण्याची सोय केली, नवीन कनेक्शन दिले, नवीन कनेक्शन विद्यानगरमध्ये सर्व शासकीय कार्यालय, शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कॉलेजेस, परंतु तालुक्यात येणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शाळेकडे यासाठी का ऑफिसमध्ये यासाठी रस्ता नाही, विहिरीवर रस्त्याची समस्या थोडी, शिवाई चौकामध्ये पाण्याची आणि प्रादेशिक नळ आणि पार्किंगची सोय व्हावी. पार्किंगचा एक खूप महत्वाचा समस्या आहे, शहराची लोकसंख्या वाढते, पार्किंग नाही. कोटेमंगा शहरामध्ये अतिक्रमणचा प्रश्न फार गंभीर आहे, तो अतिक्रमणासाठी कुठल्याही पक्षांनी लक्ष दिलेलं नाही. नक्की जर ते लक्ष दिलं तरी अतिक्रमण म्हणले की सगळेच एकत्र येतात. सगळेच थोडक्यात काय मुद्दा वाटतो महत्वाचा? आमच्या वार्डात पाण्याची कमतरता आहे, जसं गावात जसं पाणी सोडते अर्धा तास पाऊन तास अर्धा तास, तसं आमच्या वार्डात पाणी सोडावं हीच आमची पाण्याची समस्या. थोडक्या मंकामध्ये 30 वर्ष झालं तुम्ही शिवाजीराव बापू शेंडगेंच्या बापू सांगताय स्कीमा सगळ्या केल्या, पण या स्कीमा चालू करून जनतेला कधी ते पाण्याचा हे मिळणार आहे? तुम्ही ज्या चालवलेल्या अनेक वर्षापासून पाणी पुरवठ्याच्या योजनांचं उदाहरण देतात, मात्र पाणी काय मिळालं नाहीये. या बाजूचे काय थोडक्यामध्ये काय महत्वाचे मुद्दे शेवटी? सर्वसामान्याची कामं झाली पाहिजे त्यासाठी राष्ट्रवादी सत्ता या. नक्की थोडक्यामध्ये काय? आणि आता तरुण संधी मिळावी. नक्की थोडक्यात. काही 8 वाजले की डॉक्टर इथे एक पेन उपलब्ध होत नाही, जर पेशंट सिरियसच झाला, वृद्ध माणसं असतील किंवा मुले असतील, नक्की नगरपंचायतीचा चांगला दवाखाना सुद्धा थोडक्यामध्ये व्यापारांसाठी काहीतरी सोय करावी यांनी आमचा समज आहे. नक्की नक्की थोडक्यात. काँग्रेस शासनाने सुरू केली म्हणजे इथं कोटेमंकाळमध्ये चालू नाही, आता जी गर्दी लोकांची यांना काम धंदा नाही अशा उद्देशाने ते गोळा झालेली आहेत. दुसरी गोष्ट इथं वृक्षारोपण जिल्हा वृक्षारोपण वगैरे जे ते शासनाचे जे काही नियोजना येतात त्या खालीपर्यंत जात नाही, अशा बऱ्याचशा अडचणी आहेत. समस्यांचा पाडा त्यांनी खरं तर लिहून आणलाय, पण वेळेअभावी आपण त्या सगळ्या त्यांच्याकडनं ऐकून घेऊ शकणार नाही. अनेक समस्या आहेत, अशा पद्धतीची सुज्ञ जनता इथे असेल तर नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये सुविधा होऊ शकतात. महिला काही आहेत थोडक्यामध्ये सांगा, मग अशी कोणाला मुद्दे मांडायचे राहिले होते थोडक्यात? इथं कसा माहितीये का, रस्ता ते अजिबात नाहीच आहे, आणि रस्ता जरी असलेला पण रस्ता गायब होतो, म्हणजे कसलं हे राजकारण असतंय की हे कळत. रस्ता गायब होतो पण पैसे खर्च होतात. पैसे तर खरं होत आहे, आणि एक तर रोड नाही तर गटारे नाही, आणि आधी एवढं घाण झालं. आमच्या महांकाली नगरीमध्ये महांकाली मंदिरासमोर ओढा पात्र आहे, आणि त्या ओढ्याच्या पात्रामध्ये एवढी दुर्गंधी आहे की फक्त वर्षाला ते वर्षाला साफ केलं जातं, आधी मध्ये त्याच्याकडे ढुंकूनही बघितलं जात नाही. थोडक्यात आम्ही विद्यानगर मध्ये राहतो, आमच्या घरासमोर रोड अजिबात त्यांनी तयार केला नाही. रस्त्याचे पैसे येतात मात्र रस्ता काही तयार होत नाही, रस्ता गायब होतो, अशा पद्धतीच्या सुद्धा या ठिकाणी काही नागरिकांनी म्हणणं मांडलेलं आहे. सत्ताधारी गट आहे इथं, घोरपडे गट, सगरे गट, या गटाची सत्ता होती, या गटाच्या लोकांकडनं जाणून घेऊयात. अनेक समस्यांचा पाडा वाचला, काही नागरिकांनी समस्या लिहून आणल्या होत्या. काय सांगाल, रस्त्यांचे पैसे आलेत मात्र खर्च झाले नाहीत, आणि तुम्ही ज्या टेक्निकल बाबी सांगतात पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात, त्या टेक्निकल बाबीशी लोकांना आता काही घेणं देणं नाही, त्यांना पाणी कधी देणार तुम्ही सांगा? या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे, परंतु कसं आले प्रादेशिक योजना ही वारंवार बंद पडते, जरी आपण 100% गावाने पैसे भरले तरी 42 गावची योजना असल्या कारणाने त्या ठिकाणी MSEB लाईट कनेक्शन तोडते, त्यामुळे या ठिकाणी निम्म्या गावाचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. आणि ही स्वतंत्र योजना कोटेमंगा शहराला केल्याशिवाय या ठिकाणी कोटेमंगा शहराला पाणी पुरवठा होणार नाही. फक्त 5-5.5 महिने पाणी दिलं गेलं नागरिकांना, आणि वर्षभराची पाणीपट्टी का? हा जिजाकर नाही का तुम्ही वसूल केलं, तुम्ही सरपंच? नाही नाही नाही, या ठिकाणी मी हा मुद्दा खोडून काढतो की या ठिकाणी 4 ते 5 दिवस पाणी पुरवठा बंद असेल, ते पण त्या वरच्या जिल्हा परिषदेच्या लेवलला पाणी पुरवठा बंद झालेला होता. सगरेगड तुम्ही देखील सत्यात होता? हा आम्ही सत्यात होतो सगरेगड, पण जिल्हा परिषदकडे प्रादेशिक योजना असल्यामुळं तासगाव तालुका आणि कवठेमंगाळ तालुका ह्या दोन तालुक्यासाठी स्कीम आहे. कवठेमंगाळ तालुका पूर्ण पैसे भरला जातोय, पण तासगाव तालुक्यातनं एकही रुपया त्या स्कीमला भरला जात नसल्यामुळे ती स्कीम बंद असते, त्यामुळे आमच्या कवठेमंगाळ शहरावर अन्याय होतोय. नक्कीच, पण याला जबाबदार तुमचे सगळे नेते मंडळी होते ना आघाडी सरकारमध्ये. तालुका कवठेमंगाळ आणि तासगाव तालुका या तालुक्याच्या मुळे हा शहरावर अन्याय होतो, म्हणजे तासगावकरांमुळे कवठे महाकाळकरांवर अन्याय झालाय, अशा पद्धतीचं हे उत्तर देत आहेत काही. एकच आहे आणि दुसरा विषय म्हणजे आणि पाण्याचा नेताचे उद्दा मांडत आहेत, ही चुकीची गोष्ट आहे. हे विकासाच्या कामावर नुसती मत माखायची यांची कामं आहेत, यांनी विकास काही केला नाही आणि हे भविष्यात सुद्धा करू शकत नाहीत. ह्यांना हटवा म्हणजे गावाची प्रगती नक्की होईल. तुम्हाला हटवा म्हणल्यानंतर टाळ्या पण पडत आहेत नागरिकांच्या. काय सांगू शकतो, ह्या शहराचा सर्वांगीण विकास होत असल्यामुळे शहराची वाढ होते. सर्व पाणी 17 लाख
लाख लिटर पाणी या शहराला उपलब्ध होत आहे आणि शहराचा वाढ होते हे तुम्ही सगळे कबूल करताय, मात्र तुम्ही सोयी सुविधा द्यायला कमी पडताय असं नागरिकांचं म्हणणं आहे. एक मिनिट आर आर पाटील गटाचे कोठावळे जिल्हा परिषद सदस्य आहे. मी 2-3 वेळा जिल्हा परिषदनं लाईट बिल भरलेलं आहे. त्यांचं पैसे जिल्हा लाईट बिलापुरतं सुद्धा देत नाही, पैसे वसुली होते पण वरपर्यंत पैसे त्यांचेही पैसे येतात आणि रस्ते गायब होतात. त्यामुळे इथं कामं न झाल्यामुळं हे खाती सर सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली. निश्चित कवठे मंकाळमध्ये आज सत्ता सगळे आणि घोरपडे गटांच्याकडे आहे आजच्या वेळेला आणि वर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. माझं असं म्हणणं आहे की त्याच्यातली एक राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीच्या लोकांनी जाऊन जिल्हा परिषदेमध्ये बसून तो काही निधी लागतो त्यासाठी घ्यावा आणि पाणी सुरू करावा अशी मागणी आहे. आता तर झालं, आता नवीन नगरपंचायत होते. पाच ते दहा मिनिटाच्या वर पाणी सुटत नाही, जेव्हा केव्हा चार दिवसांना पाणी सुटल्यानंतर ते तर मुबलक थोडा अर्धा पाण्याबरोबर अजून नाट्यगृह म्हणा, पार्किंगचे म्हणा, ह्या सुद्धा भरपूर समस्या नाना आणि पार्क आणि पाठवायचं. मी ते दोन्ही सत्ता यांचीच आहे. जिल्हा परिषद मध्ये पाण्याच्या जे कागदपत्र सुद्धा शेअर जे आहे तिथं पूर्ण सुविधा आहेत आणि हे छोटे छोटे पक्ष जे आरोप करतायत त्यांची अवस्था हे भंडातल्या शेंगदारं हुडकल्यासारखी आहे. त्यांची अवस्था छोटं बिटं काय म्हणायची गरज नाही. शिवसेना सत्तेमध्ये व्होटिंग घेतले बीएसपी नक्त बदल दो, ताज बदल दो, बेमानू का राज बदल दो. सगळ्या कवठे महाकालकरांशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट मात्र या ठिकाणी निश्चित स्पष्ट होत आहे की गटातटाच्या राजकारणामध्ये पूर्त या शहराच्या विकासाचं वाटोळं झालेलं आहे. आज सुद्धा एवढा भरभरून पाऊस पडून सुद्धा इथल्या नागरिकांना दोन वेळचं पिण्याचं पाणी मिळत नाहीये. वर्षभराची पाणीपट्टी वसूल केली जाते, मात्र पाच ते साडेपाच महिने पाणी पुरवठा होतो. घनकचरा प्रकल्पाच्या समस्या आहेत. डम्पिंग ग्राउंड नसलेलं हे कवठे महाकाळ शहर आहे. योगायोगानं आणि सुदैवानं नवीन नगरपंचायत आता निर्माण झाली आहे. पहिल्यांदाच नगरपंचायतीची निवडणूक होते आणि त्यामुळं जनतेतून सुद्धा एक खूप मोठ्या प्रमाणात भावना येते की कुठल्याही पक्षाची सत्ता येऊ दे पण एक हाती सत्ता येऊ दे, कारण गटातटाच्या राजकारणामध्ये शहराचा विकास मात्र रखडलेला आहे. अशा पद्धतीची एक सर्वदूर भावना कवठे महाकाळकरांमधून व्यक्त होते. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवन नगरपालिकेमध्ये. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.